जितेंद्र आव्हाडने रामाबद्दलचे जे काही वक्तव्य काल केले ते वक्तव्य तुम्ही त्याला सरळ असं अर्थाने घेऊ नका. शरद पवारच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या व्यासपीठावर जितेंद्र आव्हाड जेव्हा बोलतो याचा अर्थ ती शरद पवारांची भूमिका आहे. शरद पवार त्याच्या तोंडातून ते वदवले गेलं असावं असं माझं मत आहे. कारण की त्यांच्या स्टेटमेंटला कुठेही शरद पवार साहेबांनी त्याला की हे चुकीचं आहे असं कुठेही त्यांनी सांगितलेलं नाही. एक फक्त दुर्दैवाची गोष्ट आहे, असे वक्तव्य करून आपल्यातले ज्याला आपण आपले म्हणतो ते आपल्या देवताबद्दल असं वक्तव्य करतात, परंतु दुसऱ्या एखाद्या समुदायाबद्दल जर असा बोलला असता तर जितेंद्र आव्हाडचे कपडे लोकांनी फाडले असते. सोपं काय जातंय, स्वतःचं राजकारण करत असताना इतरांची मतं आपल्याला कशी मिळतील त्यापुरतं मर्यादित राहून असे स्टेटमेंट करणं. आता राम मंदिराचं उद्घाटन होतंय, देशामध्ये जल्लोष आहे, त्यावेळेला असे वक्तव्य करून त्या हिंदू धर्माच्या भावनावर मीठ चोळण्याचं काम त्यांनी केलेलं. आणि दुर्दैव असं आहे, जे स्वतःला हिंदुत्वाचे राजे महाराजे काय काय म्हणतात, ज्यांच्याकडे वारसा आलेला असे जे म्हणतायत, ते याच्यावर ब्रश शब्दही बोलत नाही. त्यांना याच्याबद्दलचं काय मत जर विचारलं तर आतापर्यंतच्या आता या घडीपर्यंत त्यांनी एकही त्याचा निषेध किंवा त्याला विरोध केलेला नाही. मतासाठी लाचारी करणारी ही जी काही मंडळी जमा झालेली आहे, याला येणाऱ्या लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये जनता जरूर त्यांचा रस्ता दाखवेल, परंतु एक लक्षात ठेवा, हिंदूच्या भावना भडकवण्याचा किंवा त्यांच्या देवतावर अपमान जर कराल तर त्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागेल, हे एवढं मात्र निश्चित आहे. पक्षाच्या स्टेजवर बोलल्यानंतर ती पक्षाची भूमिका होत असते. मी इथे तुमच्या समोर बोलतो ही पक्षाची भूमिका आहे. हा संजय शिरसाट संवाद साधत नाही, पक्ष म्हणून आम्ही संवाद साधतोय. आणि एखाद्याला शिवी द्यायचं आणि पुन्हा खेद व्यक्त करायचं ही कुठली पद्धत आहे? ही कुठली पद्धत आहे? तुम्हाला दरवेळेला तुमचं हेच असतं. गांधीची जी आत्महत्या का, त्याची हत्या का केली, तीन वेळेला प्रयोग का झाला, तो ओबीसी आहे का, हे तुम्हाला कोणी विचारायला आलं होतं? राम जंगलामध्ये काय खात होते ह्यांना काय करायचं त्याशी? परंतु हे मुद्दामून ह्या वेळेला इतर समाजाला दाखवण्यासाठी की बघा हमने विरोध किया था हे भासवायचं काम आहे. आणि ज्यांच्या अत्यंत जवळीक आहे ना, ज्यांना आघाडी करायची आहे, इथं सत्ता आणायची आहे, त्या लोकांनी याच्यावर बोंबललं पाहिजे ना. तो दहाचा भोंगाचा बोंबलताना दिसलाच नाही. म्हणजे यांचा सगळ्याची मुख संमती आहे, इतरांची मतं घेण्यासाठी केलेली ही लाचारी आहे. म्हणून आव्हाडच्या जी त्याला तशी किंमत आम्ही देत नाही, परंतु या मोठ्या नेत्यांनी त्याला त्याच्या तोंडी भरवलेली वाक्य हे मी आवर्जून सांगतो. तुम्हाला निमंत्रण द्यायचं आहे, तुम्हाला पुन्हा बोलवायचं आहे, तुम्हाला पायघड्या टाकायच्या, तुम्हाला रेड कार्पेट पाहिजे. अहो तुम्ही रामाच्या दर्शनाला जाताय ना का? तो काय सार्वजनिक कार्यक्रम आहे ना? तो काय एखाद्याचं लग्न आहे का? ते दरवेळेला निमंत्रणावरून भांडणं करायची, नंतर सांगायचं की आम्हाला निमंत्रण जरी नाही आलं तरी जाणार आहोत, संपला ना विषय. मग मुख्यमंत्र्यांनी किंवा इतरांनी या विषयाची कधी चर्चा केली आहे का? आम्हाला रामलालाच्या दर्शनाला जायचं, त्या टायमाला आमचा कार्यक्रम ठरला जाईल आणि आम्ही सर्वजण रामलालाच्या दर्शनाला जाऊ. ज्यांना जायचं नसेल, ज्यांना आणखीन कुठे जायचं असेल गुडघेटेकाला, त्यांनी तिकडे जावं, परंतु रामलालाच्या दर्शनाला महाराष्ट्रातला सर्वसामान्य तो सेवकापासून ज्याने तिथं सेवा दिलेली त्यापासून सर्वजण जातील. आणि हा 22 जानेवारीचा दिवस भारतभर अत्यंत जल्लोषात साजरा केला जाईल. यावर मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी निर्णय घेतील. त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि त्याचा आदर आम्ही जरूर करतो, परंतु ते करायचं का नाही हा निर्णय मुख्यमंत्री करतील. ठीक आहे, त्यांची मागणी आहे, तिथलचे सीएम त्याच्यावर विचार करतील, त्याबद्दल आपण वक्तव्य करणं योग्य नाही. आहेत
सामंत यांचे, किरण प्रिया सामंत यांचे, त्याचबरोबर काल नारायण राणे देखील त्या जागेवरती दावा केलेला आहे. कसं पाहताय लोक? कोणतीही निवडणूक असेल त्या निवडणुकीच्या काळामध्ये तेथील स्थानिक कार्यकर्ते अशी बॅनरबाजी करत असतात. पुण्यामध्ये खासदाराचं दुःखद निधन झालं, दुसऱ्या दिवशी काही लोकांनी बॅनर लावले होते. आता असे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे काही कार्यकर्ते स्वतःहून बॅनर लावतात, काही उभं राहण्यासाठी बॅनर लावतात, मी कुठेतरी चर्चेत आलो पाहिजे असेही बॅनर असतात. म्हणून निवडणुकीच्या काळामध्ये हे सगळे सर्कसीचे जे खेळ आहेत ते होत असतात. परंतु अखेरला जेव्हा निर्णय फायनल होतो, ज्या टायमाला उमेदवारी जाहीर होते, त्या टायमाला खऱ्या अर्थानं प्रचाराला सुरुवात होते. दुसरीकडे ठाकरे गटात देखील असं एक घटना पाहायला मिळते की लोकसभेची उमेदवारी मागितली म्हणून कोल्हापूरच्या जिल्हा प्रमुखांना मुरलीधर यादवांची हकालपट्टी झालेली आहे. त्या अत्यंत हुकुमशाही असलेला पक्ष आहे, ज्यांची हकलपट्टी करायची त्यांची करत नाहीत. लाचारांना खुर्ची किंवा टीका करणारा ज्यांनी त्यांना शिव्या देतात त्यांना खुर्ची आणि निष्ठावान शिवसैनिक बाहेर, ही त्यांची भूमिका राहिलेली. म्हणून त्यांनी त्यांची एखाद्या कार्यकर्त्याच्या चांगल्या कार्यकर्त्याची हकलपट्टी करणं ही काही नवीन घटना आम्हाला वाटत नाही. मिशनवरी सबस्क्राईब करा तीचा जागा न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.